नमस्कार बालमित्रांनो, आधीच्या व्हिडिओमध्ये आपण लोभी कुत्रा या धड्याचे प्रश्नोत्तरे वाचली. तुम्ही लिहिलीही असतील तुमच्या वहीमध्ये, लिहिलीत ना सर्वजणांनी. आता आपण तुमच्या पुस्तकातील, मराठी पुस्तकातील पान क्रमांक 7 दिलेली देवा तुझे किती ही कविता अभ्यासणार आहोत. आता मी तुम्हाला ही कविता वाचून दाखवते. पहा, बोल. कवितेचं नाव आहे देवा तुझे किती. ऐकूया, गाऊया. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. आता मी ही कविता तुम्हाला तालासुरात म्हणून दाखवते. चला तर. देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. आता आपण या कवितेत दिलेल्या एक एक कडव्याचा अर्थ पाहणार आहोत. पहिलं कडव, देवा तुझे किती सुंदर आकाश सुंदर प्रकाश सूर्य देतो. इथे ही मुले देवाशी बोलत आहेत. ती देवाला सांगत आहेत की देवा, तू निर्माण केलेल्या गोष्टी किती छान आहेत, सुंदर आहेत. तू निर्माण केलेले हे आकाश सुंदर आहेत. या आकाशात दिसणारा सूर्यही सुंदर आहे. सकाळ झाली की सूर्य उगवतो, सगळीकडे प्रकाश पसरतो. या प्रकाशामुळे सगळीकडे उत्साह चैतन्य निर्माण होते. सर्वजण आपापल्या उद्योगाला लागतात. तसेच सूर्यामुळेच आपल्याला अन्न आणि पाणी या दोन्ही गोष्टी आपल्याला सूर्यामुळेच मिळते. त्यामुळे देवाने हा निर्माण केलेला सूर्य खूप सुंदर आहे. सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर, चांदणे सुंदर पडे त्याचे. सकाळी सूर्य असतो तर सूर्य मावळला, संध्याकाळ झाली की सूर्य अस्ताला जातो आणि नंतर रात्र व्हायला सुरुवात होते. आणि नंतर आकाशामध्ये चंद्र येतो, चांदण्या येतात. या लुकलुकणाऱ्या चांदण्याही सुंदर दिसतात. चंद्रही सुंदर आहे. चंद्राचा प्रकाश त्याला चांदणे म्हणतात. हा चांदण्यांचा, ह्या चंद्राच्या प्रकाशाचे चांदणे अतिशय सुंदर दिसते. सुंदर ही झाडे सुंदर पाखरे, किती गोड बरे गाणे गाती. देवाने तयार केलेली झाडे, आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या प्रकारची झाडे दिसतात. काही झाडे छोटी असतात तर काही मोठी डेरेदार असतात. त्या झाडांना वेगवेगळी फुलं फळं येतात. ही झाडेही खूप सुंदर आहेत. आणि या झाडांवर पक्षी बसतात, तिथे आसरा घेतात आणि तिथेच ते आपली घरटी बांधून राहतात. या पक्ष्यांचा आवाज, या पक्ष्यांच्या आवाजालाच गाणे म्हटलेले आहेत. ह्या पक्ष्यांचे गाणेसुद्धा सुंदर आहे. सुंदर वेलींची सुंदर ही फुले, तशी आम्ही मुले देवा तुझी. ज्या वनस्पतींचे खोड लवचिक असते त्यांना वेली म्हणतात. या वेली इतर झाडांच्या आधाराने वाढतात. ह्या वेली कुठेतरी जमिनीवर पसरत जातात, नाहीतर आधार नाही मिळा, जिथे आधार असेल त्या आधाराने वाढत जातात. या सुंदर वेलींवर येणारी फुलेही सुंदर आहेत. तशी आम्ही मुले देवा तुझी. आणि या फुलांसारखीच देवा तू निर्माण केलेली आम्ही मुलंसुद्धा तशीच आहोत. आतापर्यंत आपण समानार्थी शब्द अभ्यासले, विरुद्धार्थी शब्द अभ्यासले. आता इथे काही शब्द अनेकवचनी शब्द आलेले आहेत, ते अभ्यासणार आहोत. चांदण्या,
एक असेल तर आपण चांदणी म्हणतो. आकाशात अनेक असतात म्हणून आपण त्यांना चांदण्या म्हणतो. झाड, एक असेल तर झाड म्हणतो, अनेक असतील तर झाडे म्हणतो. पाखरे, एक असेल तर आपण पाखरू म्हणतो, अनेक असेल तर पाखरे, म्हणजे पाखरू या शब्दाचं अनेक वचन पाखरे. वेली, एक असेल तर आपण वेली म्हणतो, एक असेल तर आपण वेल म्हणतो, अनेक असतील तर वेली म्हणतो. म्हणजे वेल या शब्दाचं अनेक वचन वेली. तसंच फूल या शब्दाचं अनेक वचन फुले. मूल या शब्दाचं अनेक वचन मुले. असे हे इथे काही अनेक वचनी शब्द आलेले आहेत. हे शब्द आपण पुढेही अभ्यासणार आहोत. आता तुम्ही ही कविता छान म्हणून आईला म्हणून दाखवायची आहे आणि तुमच्या वहीत लिहून काढायची आहे. धन्यवाद.